आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जळगाव जामोद शहरातील गौतम नगर, सिद्धार्थ नगर आणि पंचशील नगर व वडगाव पाटण येथील 120 तरुणांनी भारतीय जनता पार्टीमध्ये आमदार डॉक्टर संजयजी कुटे यांच्या जिनिंगवर संध्याकाळी 8 वाजता स्वतःहून प्रवेश केला। प्रवेशित तरुणांनी पक्ष प्रवेश कार्यक्रमात असे सांगितले की आजपर्यंतचा विकास कामात आमदार डॉक्टर संजय कुटे साहेबांनी आमचा अतुलनीय सामाजिक विकास केला आहे, त्यामध्ये प्रामुख्याने शेगाव शहरातील विकास आहे, आम्रपाली नगरातील वास्तू असेल, 3 पुतळ्याचा विकास असेल, जळगावातील भीमनगर येथील 1 कोटीचा सभामंडप आणि ग्रंथालय असेल, अशा प्रकारची विविध विकास कामांची गंगा आमच्या दारात आणून दिली। आजपर्यंत कोणत्याच आमदारांनी आमच्या धार्मिक स्थळांना निधी उपलब्ध करून दिला नाही। यावरून असे दिसते की आमदार डॉक्टर संजय कुटे साहेबांनी 17 ते 18 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत आम्हा लोकांना राजकीय संधी उपलब्ध करून देऊन शेगाव नगर परिषद, पंचायत समिती व जिल्हा परिषद असो या सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थेत समान प्रतिनिधित्व दिलं। आजपर्यंत आमच्या जळगाव जामोद मतदारसंघात कोणत्याही प्रकारची जातीय तेढ निर्माण न होऊ देता सर्वच जातीपंथांना सोबत घेऊन चालणारा आमचा एकमेव नेता हा डॉक्टर संजय कुटे साहेबच आहेत। म्हणूनच आम्ही या विकास पुरुषाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष प्रवेश करत आहोत। या कार्यक्रमाला पात्रुडा जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद सदस्य तथा भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हा महासचिव ज्ञानदेवराव भारसाकडे, शेगाव नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष माननीय नितीन शेगोकार, नगर परिषद सदस्य पहुरकर, जळगाव जामोद नगर परिषदेचे सदस्य धनदर सर यांची प्रामुख्याने यथोचित भाषण झाली। आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी यावेळी सर्व तरुण कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टीचा दुपट्टा देऊन त्यांचा यथोचित सत्कार केला, पक्ष प्रवेश केलेल्या सर्व तरुण कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त केले व भविष्यात आपल्या समाजाच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहून आपल्या सामाजिक व धार्मिक विकासाकडे प्रामुख्याने लक्ष केंद्रित करण्याचं आश्वासन दिलं। प्रमुख उपस्थितीमध्ये जळगाव जामोद नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा डोबेताई, भाजपाचे शहराध्यक्ष अभिमन्यू भगत, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सचिनबापू देशमुख, डॉक्टर बगाडे, कैलासभाऊ डोबे, ओंकारभाऊ वानखडे, बंडूभाऊ वानखडे, निलेशभाऊ शर्मा प्रामुख्याने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक राजेश गुटेचा सर यांनी केले तर आभार प्रदर्शन निलेश शर्मा यांनी केले। MCN न्यूज करिता स्वप्नील देशमुख, जळगाव।